नमस्कार आज आपल्या एलबिएन व्यासपीठाकडे जे आपण आलाय आपण स्वतः एक पत्रकार आहात होता आणि तर ला समजू देत की तुम्ही नेमके असे कसे काय आलात की आम्ही बोलवलं की काय कसं काय योगायोग आला नमस्कार कालच शिवराम पालवांचा व्हिडिओ मी माझ्या बघण्यात आला एलबिएन की के केल्या त्यामुळे ते ते बघल्यावर त्यांची ज्या भावना होत्या त्या मला भावल्या त्यामुळे मी आज ह्या मध्ये आलो आणि ताबडतोब तुम्हाला म्हटलं की आम आमच्या आम्हाला काहीतरी दोन शब्द सांगायचे आहेत म्हणून त्यासाठी आलं भावना सांगाय तुम्हाला पण व्यक्त करायच्या असं तुम्ही या अगोदर झालेल्या आपल्याशी चर्चेत तुम्ही म्हटला तर तुम्ही सांगा काय पत्रकार म्हणून भावना आहे अन्न आधी तुमची ओळख द्या मी मनोज देसाई मी गेली वीस वर्षे पत्रकार क्षेत्रात आहे आणि गेली वीस वर्षे पत्रकार क्षेत्रात असून ग्रामीण पत्रकारितेतून सुरुवात करून नंतर मग मी शहरी भागातसुद्धा काम केलेलं आहे म पत्रकारांचा ह्या काही ज्या ज्याप्रमाणे पालवानी आपल्या भावना व्यक्त केल्या की डावललं दा जातं ज्येष्ठांना डावलं जातं दा आम आम्ही तर नाही म्हटलं तरी नौकेत आणि आपण म्हणूया म हेच असलं तरी ज्येष्ठ किंवा म वरिष्ठ सुद्धा काही ठिकाणी संघात या संघातर्फे डावललं जातं हे कुठेतरी कालची मुलाखत ऐकल्याबरोबर सुद्धा वाटलं की माझी भावना व्यक्त करावी म्हणून मी या इथे आलो आ, मा मी एकोणीसशे एक सत्त्याण्णवपर्यंतपासून सुरुवात केली हे पत्रकारितेत आणि तरुण भारत म्हणा किंवा दैनिक प्रहार म्हणा दैनिक पुढारी म्हणा काही साप्ताहिकांमध्ये सुद्धा मी लिखाण केलेलं आहे तर ह्या पि लिखाण करता करता ग्रामीण पत्रकारितेतून मी घडत गेलो पुढे गेलो आणि यातून आपल्याला असं सांगायचं आहे की Uh, um, ज्येष्ठत्वचा मुद्दा जो त्याप्रमाणे डावललं जात आहे आणि बऱ्याच पत्रकारांना डावललं जात आहे हा जो मुद्दा शिवरान आमचा होता तर ते, त्याला खरोखरच माझं अनुमोदन <clears> आहे <throat> पण नेमकं तुम्ही डावललं जाता डावलल्या जात आहे म्हणत आहे की तुम्हाला डावललं गेलं का असा तुमचा आरोप आहे का हो मला डावललं जाण्यापेक्षा आमच्या सारख्या बऱ्याच पत्रकारांना डावल गेलेलं आहे त्या मी मागेच्या सभेत सुद्धा जाहीर निषेध केलेला होता म्हणजे आम्ही त्या कार्यक्रमात असताना हो जो केला के होता तो त्याच्यासाठी होता हो काही काही चार लोकांनाच पत्रकारांना सांगितलं तर अमुक मिटिंग आहे ती म्हणत मिटिंग आहे बाकी त्या बाकी जे ज्येष्ठ आहेत त्यांना सुद्धा अंधारात ठेवलंच जात त्यामुळे मी तो त्या सभेत जाहीर निषेध केला होता या कारणासाठी केला होता म्हणून निषेध केला होता आमच्या माहितीप्रमाणे तुम्हाला त्या निषेधासंदर्भात पोलिसांनी सुद्धा बोलवून घेतलं होतं हो पत्री पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा काहीतरी चौकशी झाली हो तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का हो तेच पत्रकार समितीला पोलिसात जायला वेळ आहे पण माझ्याशी बोलायला वेळ नाही हा हा खरा मुद्दा आहे हा ह्यामुळे तेच पत्रकार मी ज्यावेळी त्यांचा एकदा फोन काय कोणाकडून तरी आला होता तर ते, त्यावेळी त्यांनी सांगितलं की तू कुठे आहेस अमुक आहेस उद्या येऊ शकतोस का त्यावेळी मी बाहेर गावी होतो नंतर आल्यानंतर ताबडतोब बघतो तर पोलिसांचा फोन आला आणि पोलिस स्टेशनवर तो मला बोलवण्यात आलं म्हणजे पत्रकारांना माझ्याशी बोलण्यापेक्षा पोलिसांना तक्रार करण्यात स्वारस्य आहे हे म मा, महत्त्व हे कुठं कुठेतरी मला खटकलं होतं म्हणून मी Uh, मी गेलो पोलिसांना सर त्या इन्स्पेक्टर होते त्यांना माझी बाजू मांडली त्यांनी आपली माझू माझी बाजू समजून घेतली ज्यावेळी पत्रकार समिती पोलीस स्टेशनमध्ये पोचली त्यावेळी घरातले म्हणाले की बाबा काय आहे ज्या ज्या पत्रकारांशी तू एकत्रित वावरला असे बरीच वर्षे तर त्याने आज तुला पोलीस स्टेशनची वाट दाखवली म्हणजे रस्ता दाखवला हे नाराजी व्यक्त झाली घरातून तर नाराजी व्यक्त झाली आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देऊ शकलो नाही की तु तुम्हाला पुढं म्हणा किंवा जिल्हा म्हणा पत्रकार संघाने काय दिलं तर मी त्यावेळी म शब्दच राहू श राहिलो हे ह्या त्यावेळी माझ्या डोळ्यात चार अश्रू आले होते हे मात्र खरं त्यामुळे वाटतं की आपल्याला ह्या प पत्रकार संघाच्या बा बाबतीत जे बाळाने व्यक्त केलं की आ, कुछ तो गडबड आहे ते खरोखरच आहे